चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यप्राणी संघर्ष तीव्र झालेला असून यात वाघ बिबट अस्वल अन्य वन्य प्राणीकडून जंगलात तसेच गावात होणारे हल्ले रोखण्याकरिता जिल्हा परिषदेची गावागावात राबवली जाणे आवश्यक असलेली प्रलंबित बिबट समस्यामुक्त ग्राम योजना राबविण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी पाचवे आंदोलन इकोप्रोकडून जुनोना गावात करण्यात आले जुनोना चंद्रपूर शहरापासून लगतचं जे जुनोना गाव आहे या ठिकाणी बिबट ग्राम सत्याग्रह अशा पद्धतीचं आंदोलन करण्यात आलेलं आहे यामागचा उद्देश आहे की जिल्हा परिषदेच्या वतीने बिबट मुक्त ग्राम योजना ही जी प्रलंबित मागणी आहे ती त्वरित पूर्ण करण्यात यावी आणि अशा पद्धतीनं जिथे जिथे बिबट्याची समस्या आहे किंवा बिबट मानव संघर्ष आहे अशा परिसरामध्ये या योजना राबवली गेली पाहिजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की चंद्रपूर जिल्हा हा वाघ वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे इथे वाघ बिबट असल अशा वन्यप्राण्यांकडून मानवावर जे काही हल्ले होतात त्यामध्ये मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात होत असते दाट जंगलात गेल्यानंतर वाघ किंवा असलसारख्या वन्यप्राण्यांकडून हल्ले होत असले तरी बिबटसारखा वन्यप्राणी थेट गावात येतो तो, तो आपलं खाद्यासाठी शिकारीसाठी त्याचा आवडतं खाद्य कुत्री डुकरी आहेत जी उकीर्ड अस्वच्छतामुळे वाढत असतात आणि याकडे तो आकर्षित होऊन गावात आल्यानंतर मानवावर सुद्धा हल्ले होत असतात ही हल्ले जर रोखायचं असेल तर बिबट्याचं गावात येणं रोखलं पाहिजे आणि यासाठी आवश्यक आहे ती बिबट समस्यामुक्त ग्राम योजना राबवण्याची यापूर्वीसुद्धा जी तांत्रिक समिती बनवण्यात आली होती वाघ मानव संघर्ष चंद्रपूर जिल्ह्याची राज्यस्तरीय अकरा सदस्य ही समिती होती त्यामध्ये सुद्धा याची शिफारस करण्यात आलेली आहे राज्यस्तरीय बिबट मानव संघर्षाची एक समिती झालेली होती त्यासुद्धा या योजनेची शिफारस करण्यात आलेली आहे राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने सुद्धा ह्या दोन्ही अहवालांना मंजुरी प्रदान केलेली आहे परंतु अशा अवस्थेतसुद्धा अद्यापही चंद्रपूर जिल्ह्यात गावागावात बिबट्याची समस्या असताना ही योजना राबवण्यात येत नाही आहे म्हणून या मागणीकरिता आज इकोब्रोच्या वतीने बिबट ग्राम सत्याग्रह करण्यात आलेला आहे येत्या काळात ह्या मागण्या मान्य न झाल्यास इकोब्रोतर्फे गावागावातून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा या आंदोलनाच्या निमित्ताने देण्यात येत आहे